मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबई विद्यापीठ कुलगुरु प्राध्यापक सुहास पेडणेकर यांनी अत्यंत महागडी फॉर्च्युनर गाडी खरेदी करत पुन्हा वादाला मुकळीक दिली आहे. तब्बल 60 लाख रुपये खर्च करत फॉर्च्युनर आणि विस्टा या गाड्या खरेदी केल्यानं युवा सेनेनं प्रश्न उपस्थित केले. कुलगुरु सर्रास विद्यार्थ्यांच्या शुल्कासोबत खेळ करत आहेत. वाहन खरेदी कोणत्या धोरणानुसार केली आणि याला शासन मान्यता मिळाली आहे का याबाबत कोणतीच लेखी माहिती नाही. त्यामुळे येणाऱ्या सिनेटमध्ये हा मुद्दा गाजणार हे नक्की. येत्या 12 आणि 13 तारखेला सिनेटमध्ये हे मुद्दे गाजणार आहेत. या सिनेटला तिसरा दिवसही उजाडेल अशी शक्यता सदस्यांनी वर्तवली. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दोन गाड्या एक फॉर्च्युनर आणि एक इनोवा क्रिस्टा ह्या दोन गाड्या 60 लाखापर्यंत खरेदी केल्या आहे. महाराष्ट्र शासनाचा GR जो आहे 28 जुलै 2020 त्यानुसार काही मार्गदर्शक तत्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाहन खरेदीसाठी स्वतःसाठी व इतर अधिकाऱ्यांसाठी दिलेले असताना देखील यांनी ह्या दोन गाड्या 12 लाखापर्यंत यांची मर्यादा असताना यांनी 60 लाखापर्यंत दोन गाड्याची खरेदी केली आहे. पण एक प्रकारे यांनी ही फसवणूक विद्यार्थ्यांशी केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अरुण राठोडला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासादरम्यान पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अरुण राठोडची पोलीस आयुक्तालयात चौकशी होणार आहे. चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडची चौकशी पोलीस करणार आहेत. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. पोलीस निरपेक्ष पद्धतीनं तपास करत आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. पूजा मृत्यू प्रकरणी कोणतीही तक्रार नसल्याचा जबाब पूजाच्या आई वडिलांनी दिलाय. पूजाचे आई वडील बहिणीचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. पूजा सोरायसिस आजारानं त्रस्त होती. ती तणावात असायची. तिच्या गोळ्या सुरू होत्या. या गोळ्यांमुळे चक्कर येऊन ती खाली पडली असावी असा जबाब तिच्या आई वडिलांनी दिलाय. पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार आहे. मुंबईत क्लीनअप मार्शलची दादागिरी पाहायला मिळते. हा क्लीनअप मार्शल जुहू चौपाटीवर फिरायला येणाऱ्या पर्यटकांना बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्या क्लीनअप मार्शलवर महानगरपालिका किंवा पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागेल. तेलंगणात एका वकील दाम्पत्याची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी या दोघांना रस्त्यात बेदम मारलं तसंच चाकूनं वारही केले. त्यानंतर दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रस्त्यातच दोघांचा मृत्यू झाला. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पेड्डापल्ली जिल्ह्यातला हा धक्कादायक प्रकार आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव पुन्हा एकदा हादरले. एका शेतात कापडानं बांधलेल्या 3 किशोरवयीन मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यातल्या दोघींचा मृत्यू झाला तर तिसरी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतीये. असोहा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली आहे. 3 मुली त्यांच्याच शेतात बेशुद्धावस्थेत आढळल्या. तिघींचेही हात बांधलेले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं दोघींचा मृत्यू झाला. एकीवर उपचार सुरू आहेत अशी माहिती उन्नावचे पोलीस अधीक्षक सुरेश कुलकर्णी यांनी दिली आहे. भविष्यात राज्यात अमिताभ आणि अक्षय कुमारच्या सिनेमांचं शूटिंग रोखू असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय. मनमोहन सिंग सरकारच्या काळात हे दोन्ही अभिनेते शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलायचे मात्र आता ते विरोधात भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या सिनेमाचं शूटिंग रोखू असा इशारा पटोले यांनी दिलाय. तर केवळ प्रसिद्धीसाठी हे आरोप करण्यात येत असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे